बार्शी या ठिकाणी दिव्यांग बांधवांच्या निधीसाठी उपोषण करत असताना विष्णू कुरोळे यांचा 10 वर्षांचा मुलगा यांच्या आईसोबत स्मशानभूमीत उपोषण करत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच उपोषण बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकुलच्या निधीसंदर्भात करत असताना अप्पाराव भुजंग पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन्ही घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने या दोन्ही घटनेची आपण गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित होते, परंतु सरकार टिकवण्यात मुख्यमंत्री व्यस्त आहेत असे मत रमेश बारसकर यांनी व्यक्त केले. या ठिकाणी आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं होतं. बार्शीमधील दिव्यांगाच्या मागणीसाठी उपोषण करत असताना तिथं 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. दुसरी गोष्ट, बीड जिल्ह्यामध्ये घरकुलसाठी उपोषणाला बसल्यानंतर संभाजी पवार यांचा देखील मृत्यू झाला. हे निर्दयी प्रशासन, याच्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील. आणि दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल हे सरकार चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करत आहे, त्यामुळं 2 दिवसाचं सभागृह घेऊन या गांभीर प्रयोग विषयावर चर्चा झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आम्ही सोलापूरचे कलेक्टर साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना केली. जर आपण या ठिकाणी 2 दिवसाचं सभागृह घेऊन जर चर्चा करत नसाल तर आम्हाला प्रति विधानसभा भरावं लागेल म्हणून आम्ही निवेदन दिलं. आणि त्या ठिकाणी 2 दिवसाचं त्यांनी सभागृह न बोलवल्यामुळं आम्हाला या सोलापूर जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांच्या समोर या ठिकाणी प्रति विधानसभा घ्यावी लागली. आणि त्या प्रति विधानसभामध्ये आम्ही अनेक वेगवेगळे प्रकारचे ठराव या ठिकाणी घेतलेले आहेत. हे ठराव आम्ही सरकारला लेखीमध्ये पाठवणार आहोत. गांभीर्यपूर्वक या ठिकाणी चर्चा जर या ठिकाणी नाही झाली, उपोषणाला बसल्यानंतर जर त्यांचा प्रश्न उपोषण करून मिटत नसेल, आंदोलन करून मिटत नसेल, तर ज्यावेळेला इंग्रज सरकार असताना आपले लोक भारतीय उपोषणाला बसत होते, उपोषणाची दखल नाही घेतल्यावर त्यांना गोळ्या घालत होते, मग तशी का वेळ आमच्यावर आणताव का, अशा प्रकारचा प्रतिसवाल या प्रतिविधानसभेच्या माध्यमातून तुम्हाला विचारण्यात येत आहे. तशी वेळ या भारत देशातल्या या महाराष्ट्राच्या नागरिकावर आणू नका. त्यांनी उपोषणाला बसल्यावर त्यांची दखल घेत चला, त्यांचा विचार घेत चला, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी या महाराष्ट्र सरकारला आम्ही करतो.